हॅलो फ्रेंड्स, माझे लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा, तसेच बाजूच्या बेल आयकनवर क्लिक करा, म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला लवकर मिळतील. माझे व्हिडिओ आवडल्यास थम्सअपच्या बटनवर क्लिक करा. थँक्यू. आज आपण पापलेट फ्राय पाहूयात. त्यासाठी इथे मी पापलेट साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये एक लसूण घेऊया. पूर्ण लसूण मी सोलून घेतलेला आहे. यामध्ये आलं ॲड करून घेऊया. साधारण 2 इंचा इतकं आलं घेतलेलं आणि बारीक चिरून घेतलेलं आहे. त्यानंतर ही धने जिरे पूड आहे, ती ॲड करूयात. आणि हे टॅमॅटो केचप आहे, साधारण 2 चमचे इतकं ॲड करून घेऊया. आता हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून झाल्यावर यात व्हिनेगर ॲड करणार आहे. परत मिक्सरमध्ये फिरवून घेऊन ही चटणी आपण या पापलेटला लावून घेतो आहे. तयार चटणी पापलेटला व्यवस्थित लावून घ्यायची आहे. त्यानंतर ह्याच्यात आपण लाल तिखट ॲड करून घेणार आहोत. हळद आणि चवीनुसार मीठ. आता हे व्यवस्थित पापलेटला आपण लावून घेऊयात. इथे लावून झाल्यानंतर मी अर्धा तासासाठी हे असंच ठेवणार आहे. अर्धा तासानंतर आपण हे फ्राय करूया. अर्धा तास झालेला आहे. आता हे आपण फ्राय करून घेऊया. रवा घेतला आहे. रव्यामध्ये आपण पापलेट दोन्ही बाजूने फिरवून घेऊया रव्यात. दुसरं देखील आपण तसंच करणार आहोत. व्यवस्थित रवा लागला पाहिजे आपल्या पापलेटला. वरून आपण तेल थोडं ॲड करून घेऊया. दोन्ही बाजूंनी पापलेट आपले खरपूस भाजून घ्यायचे आहे. एक बाजू भाजल्यानंतर मी पलटी केले आहेत. आपले पापलेट इथे फ्राय करून तयार आहेत.